भाई पूजेची सुद्धा तयारी आपल्यालाच करायला लागणार आहे. सरी नाही ना हाताशी, सगळं होईल हो बहिणी. सरे अगं झालं का तुझं? हा 5 मिनिट. हा तिची बाई 5 मिनिट संपतच नाहीयेत. इंदे तू ना बस आता, तिची 5 मिनिटं काय लवकर संपायची नाही. बस एवढा ब्लाऊज ट्राय केला असता ना तर मी मोकळे झाले असते. इंदे जाऊ दे, उद्या लग्न आहे, चौकस नको बोलायला तिला. तिच्या कलानी घेऊया जरा. उगाच नव्या नवरीला दुखवायला नको. चालू दे चालू दे चालू दे. रे काय रे? मी आलोच. एक मिनिट, एवढ्या रात्री कुठे चालला? अगं जरा काम आहे. कसलं श्री? काय नाही, मी परत आलो ना की सांगतो तुला. काय आणायला चाललायस का तू? हा तसंच समज. एक मिनिट, समज म्हणजे? अगं काही गोष्टी जरा राहिल्या आहेत, त्या आणायला चाललोय. कुठल्या गोष्टी? जनरल गोष्टी. कुठे चाललायस तू? मी म्हणालो ना काम आहे. काय झालंय श्री? काय नाही. चेहरा का असा दिसतोय तुझा? कसा? टेन्शन आलंय तुला? काहीतरी काय, कसलं टेन्शन? नाही प्रॉब्लेम आहे का काही? अगं काही नाही, खरंच काही नाही, जरा काम आहे. हो पण मग एवढ्या रात्री कसलं काम आहे? मी आल्यावर सांगतो म्हटलं ना. म्हणजे आता तोवर माझा जीव टांगणीला? नाही तू टेन्शन घेऊच नकोस. मग तू सांगत का नाहीयेस? मला मला उशीर झालाय. कशाला? कोणाला तरी भेटायचंय. कुणाला? जानवी प्लीज. ए बाबा तू मला असं टेन्शन देऊ नकोस, मला नाही धक्के सहन होत, असं अर्धवट सांगून जाऊ नको श्री. थांब नाही तर मी येते तुझ्याबरोबर. एवढं काही नाहीये, खरंच सांगतोय एवढं काहीच नाहीये. जा तू जाऊन झोप आता. तरु मावशींचं काही आहे का? जानवी त्यांच्याबद्दल आहे ना काहीतरी? हो मी पप्पूंना भेटायला चाललोय. का? मला माहित नाहीये त्यांनी मला आता भेटायला बोलावलंय. हो पण कशा संदर्भात? ते मला त्यांना भेटल्याशिवाय करणार आहे का? अरे बाबा पण काय झालंय काय? अगं ते त्यांना भेटल्याशिवाय करणार आहे का आता? बाप रे श्री. म्हणून तर त्यांनी मला भेटायला बोलावलंय ना. मी पण येते तुझ्याबरोबर. नको तू टेन्शन घेऊ नकोस, जाऊन झोप आता. ओके आणि अरे आणि हे घरात कोणालाही सांगू नकोस प्लीज. जाऊया का लग्नाला? तुला काय वाटतंय? आपली तशी सरू मावशीशी एवढी ओळख नाहीये. मलाही तेच वाटतंय. त्यांनी एवढं बोलवलंय म्हटल्यावर? आणि श्री माझा बॉस आहे, त्यामुळे त्याला नाही म्हणणं मला जरा कठीणच वाटतंय. नाही गेलो तर रागवेल का तो? नाही 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 रागवणार नाही तो, पण माझ्या डोक्यात असं चाललं होतं की उद्या ऑफिसमधनं जरा लवकर येऊन बाबांना दवाखान्यात घेऊन जावं. हो हो त्यांना बरेच दिवस झाले त्रास होतोच आहे. आय नो. मग असं करूया, नकोच जायला, आपण फोन करून सांगूया त्यांना. सांगूयात. मी सांगतो श्रीला की बाबांना उद्या दवाखान्यात घेऊन जायचंय, आणि बाबांना बरं नाहीये म्हटल्यानंतर तोही हेच म्हणेल की आधी बाबांना दवाखान्यात घेऊन जा, लग्नाला नाही आलंच तरी चालेल. मी मेसेज करते जान्हवीला, ती येत नाही म्हटल्यावर मला सुट्टी मिळणं अवघडच आहे, आणि तसंही माझ्या सुट्ट्या संपल्या आहेत. मग करू फोन. करा मेसेज करू.